पिंपरी चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे यांना 1 लाख मतांची आघाडी देणार आहेत. त्या अनुषंगाने पनवेलमधून मतांची आघाडी देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यावर प्रचाराची धुरा असून पनवेलकरांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, PRP, RASP आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुती पदाधिकाऱ्यांचा मेळावा आकुर्ली येथील काकाजींनी वाडीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महादेव पाटील, RPIचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, PRPचे सीताराम कांबळे, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशिला घरत, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख परेश पाटील, महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, भीमसेन माळी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्षा प्रेरणा चव्हाण, भाजपचे कामोठे अध्यक्ष रवी जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, रमेश पाटील, प्रभाकर कांबळे, रुपेश ठोंबरे, सचिन तांबे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत सरकारचं काम आपल्या महाराष्ट्रातील आपल्या 22 पक्षांचे नेते, त्यातल्या त्यात शिंदेसाहेब, फडणवीससाहेब, अजितदादा आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी केलेलं काम हे आपण लोकांपर्यंत न्यायचं आहे. आपलं नाणं हे खणखणीत आहे. केंद्रातलं काम चांगलं आहे, राज्यातलं काम चांगलं आहे, बारणेसाहेबांचं काम चांगलं आहे आणि आपणही नेमकी आहात. तुम्ही भरपूर मेहनत करणार या बारणेसाहेबांना खात्री आहे. आणि म्हणून ते म्हणाले मे महिना आहे, 13 तारखेला मतदान आहे. दुसरा उमेदवार असं म्हणतो जीवाची पर्वा करू नका, काय करा, जाऊन येईल प्रत्येकाच्या घराघरात पोचा, उन्हाताना वेळ घालू नका, पण त्यांना तुमच्या तब्येतीची काळजी आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही तुमच्या तब्येतीची पण काळजी घ्या, प्रचार करू नका नाही सांगितलं, वेळ घरात घालवा दुपारचा असं म्हणत नाही. दुपारच्या वेळा वेगळ्या प्रकारे काम करा. आपल्याला गावातल्या गावात कुठे आपण बैठक असतात त्याला म्हणतो ना तशा प्रकारे, पण एकही मतदारापर्यंत आपण पोचलो नाही असं होता कामा नये. नियोजनासाठी प्रशांत ठाकूर आपण सांगितले की आता आज जसे असेल आपण हे मोठ्या प्रमाणात मोठे मोठे नेते एकत्र आलात, पदाधिकारी आलात, उद्या जाऊन तुमचे नंतर सेकंड स्टेप असेल, थर्ड स्टेप असेल, तिथल्या तिथल्या वाडावाडातल्या आपल्या सर्व 22 पक्षाच्या लोकांनी कार्यकर्त्यांनी एकत्र यायचं आहे आणि त्यावर प्रचार लागायचा आहे. यावेळी उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की 2014 आणि 2019च्या निवडणुकीत माझ्यावर विश्वास टाकला आणि पुन्हा लोकसभेसाठी महायुतीने मला संधी दिली आहे. पनवेल रायगडच्या जनतेने मला भरपूर प्रेम दिले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना नागरिकांचे प्रश्न संसदेत मांडण्याचे आणि त्यांची सोडवणूक करण्याचे काम केले आणि त्या अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि मित्रपक्षातील नेत्यांच्या ताकदीने पनवेलमधून सर्वाधिक मते मिळवतील असा विश्वास व्यक्त केला. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये एक संघ महायुती काम करत असताना आपल्या या पनवेल विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचं जे आश्वासन सन्माननीय प्रशांत शेट्टी यांनी दिलेलं आहे, नक्कीच कार्यकर्ते म्हणून तुम्ही ते पूर्ण कराल इतका आत्मविश्वास मला वाटतोय.
आपण प्रचंड काम दोन्ही निवडणुकीमध्ये केलेलं आहे. 2014 आणि 2019 मी कधी देखील ते विसरू शकणार नाही. परंतु ही 2024 निवडणूक फार महत्वाची. विरोधी पक्षाच्या उमेदवाराकडे, विरोधी पक्षाकडे दाखवण्यासारखं काही नाही. एनडीए आघाडी म्हणून ते जनतेपुढे येतात, आरोप प्रत्यारोप करतात, त्याच्या पलीकडे त्यांच्याकडे नाही. त्यांच्या कारकिर्दीमध्ये या देशाचं वाटोळं करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून जगामध्ये या देशाची मान उचवण्याचं काम सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. आणि त्यांना एक मुखी साथ आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये द्यायची. तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी देशामध्ये एनडीए सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अनेक निर्णय आणि योजना लोककल्याणासाठी अंमलात आणल्या. मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार हा संपूर्ण जगाला विश्वास आहे. त्यामुळे जगातील अनेक दिग्गज उद्योग भारतात येण्यासाठी आतुर आहेत. यामुळे आपल्या देशाची ख्याती जगात उंचावण्याचे काम यापुढेही होणार असून अब की बार 400 पार होणार आहे असे नमूद केले. तसेच लोकांचे पैसे बुडविणारे मते मागतात तर कामाच्या जोरावर अप्पा बारणे हक्काने मत मागत आहे. त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सज्ज रहा असे आवाहनही केले. या ठिकाणी पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत असताना मला खात्री आहे की आपण सगळेजण जातोय आणि समोर प्रचारासाठी येणारे आहेत कोण की ज्यांना त्यांचा पक्ष आज त्यांच्याकडे ठेवता आलेला नाही, निशाणी वेगळी घ्यायला लागलेली आहे. सहकारी पक्ष आहेत, त्या सहकारी पक्षाचे नेते आता इथे तळोजाला जेलमध्ये आहेत. कशासाठी जेलमध्ये आहेत? काही कुठलं राष्ट्रीय काम केलं म्हणून जेलमध्ये नाहीये. तर सर्वसामान्य जनतेचे 530 कोटी रुपये ओरबाडून खाल्ले म्हणून जेलमध्ये आहे. हे कुठल्या तोंडाने मत मागायला जाणार आहे? कुठल्या तोंडाने मत मागणार आहे? आणि मला तर खात्री आहे की मतदार जनता विचारणारच आहे. कारण मोदी सरकारच्या मुळे 5 लाखाच्या वरच्या ठेवी मिळाल्या, पण अद्यापही 3-4 हजार या ठिकाणी हजाराच्या वरती लोक आहेत की ज्यांच्या 5 लाखाच्या वरच्या ठेवी आहेत त्या मिळालेल्या नाही. त्या द्यायला जबाबदार कोण आहेत? खारघरमध्ये आमचे सहकारी बसले, खारघरमधल्या जलवायू विहार सारखी सोसायटी आहे, 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम ती कर्नाळा बँकेमध्ये होती मिळालेली नाही. ग्रामपंचायती आहे, त्या ग्रामपंचायतीच्या 1 कोटीपेक्षा जास्त ठेवी बँकेमध्ये मिळालेल्या नाही. कोण जबाबदार आहे? आणि अशा पद्धतीनं ज्यांनी सर्वसामान्य ठेवीदाराचा केसानं गळा कापला ते मत मागायला येतील आणि जनता त्यांना काही प्रश्न विचारणार नाही असं ते म्हणतात. मला खात्री आहे की आपण सर्व पदाधिकारी म्हणून जेव्हा लोकांच्या पुढे जाणार आहात, ताट मानत जाणार आहात, मोदी सरकारनं जे जे सांगितलं ते पूर्ण केलं. मोदींची विशेषता काय आहे? तर ही आहे की ते जे बोलतात ते पूर्ण तो शब्द पूर्ण करतात आणि म्हणून त्या प्रत्येक वचनाला आता मोदीची गॅरंटी हा शब्द मिळालेला आहे. आणि म्हणून सर्वसामान्य जनतेच्याकडे प्रचारासाठी इथून पुढे आपल्याला जायचं आहे. देशाने ठरवलं नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे. मोदीजींना स्वतः पंतप्रधान व्हायचं नाही, पण देशाची गरज आहे, काळाची गरज आहे की आम्हाला नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान पाहिजे. त्यामुळं आता ही जी आपली घोषणा आहे, हे आपलं जे ब्रीदवाक्य आहे, हे आपली आता स्लोगन आहे, ही तुमची माझी माहितीची राहिली नाही. रस्त्यावरचे 1-1.5 वर्षाचे पोरं जेव्हा आम्ही घरात बघतो, टीव्हीच्या समोर बघतो, तेव्हा जेव्हा नरेंद्र मोदीजी कधीतरी टीव्हीवरती दिसले की 1-1.5 वर्षाची पोरं सुद्धा मोदीजी आल्या फिर एक बार मोदी सरकार आपकी बार 4 सुपारी छोटीशी 2-3 वर्षाची पोरं असतात म्हणतात. मग ही गोष्ट आता ही पब्लिकची झाली, जनतेची झाली. जनतेने ठरवलं की मोदीजींना 400 पार करायचं आहे. पण या ठिकाणी मी आपल्याला आव्हान करतो की 400 पार करत असताना त्या मावळमधून आम्ही काय देणार आहोत? या राजा शिवछत्रपतींच्या जन्मभूमीतील मावळमधून आणि राजा शिवछत्रपतींच्या या ठिकाणच्या राजधानीतून रायगडमधून अप्पासाहेब बाळणेसाहेब या ठिकाणी उभे आहेत. हा मावळा, हा भगवा झेंडा त्या ठिकाणी आपल्याला नरेंद्र मोदींच्या तक्के हात बळकट करण्यासाठी, दिल्लीच्या तख्तावर पाठवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं मला असं वाटतंय की आम्ही 400 पारमध्ये आम्ही कुठेतरी आहोत, भगवा झेंडा कुठेतरी आहोत हे या ठिकाणी सिद्ध होईल. आपण एक मेळावा घेतला, एक कार्यक्रम केलो तर म्हणतो आज संपलोय, तर 94% हजेरी असणारा खासदार तुम्हाला मला लाभलेला आहे. परंतु हे आपण सर्वांना सांगितलं पाहिजे, ते आपण आपले घरातले आणि त्याचं आपण भान ठेवून काय काम करतात काय नाही हे आपण आपल्या माध्यमातून आपल्याला खुशी केलेला आहे. म्हणजे 5-5, 6-6 वेळा संसर्ग होता तेवढा होतो, आपला रोजगार भेटतो, याचं धोतक काय, याचं कारण काय, हे सगळं आपण सर्वांना सांगितलं पाहिजे. 6-6 विधानसभामध्ये एक व्यक्ती पोचू शकत नाहीये हे आपण लोकांना सांगितलं.
तरी सुद्धा प्रत्येक विधानसभेला एक एक दिवस दिला तर आठवड्याचे 6 दिवस असेच संपून जातात. तरी पण आपला प्रत्येक सोमवारी पनवेल महानगरीमध्ये आपल्याला असतात आणि विधानसभेचा एक दिवस दिलेला असतो. असे 6 विधानसभा हे सगळ्यांचे प्रश्न ऐकून घेणं, हे प्रश्न दिल्लीमध्ये नेऊन मांडणं, ते सोडून घेणं याही वेळ लागतो. म्हणून ह्या गोष्टी आपण येणाऱ्या कालखंडामध्ये लोकांना समजून सांगितल्या पाहिजे. आता जे काही इलेक्शन येणार आहे त्या इलेक्शनामध्ये साहेब तुम्हाला मी एवढंच आश्वासन देते, तुम्ही सभागृहामध्ये बघू शकता ज्या पद्धतीने पुरुष बांधव आमचे बसलेले आहेत त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आमची महिला भगिनी बसलेली आहे आणि एक अजित भगिनी म्हणून मी तुम्हाला एक आश्वासन देते येणाऱ्या इलेक्शनमध्ये आमच्या महिला भगिनीचा खूप मोठा खारीचा वाटा असणार आहे याची मी तुम्हाला ग्वाही देते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच आमचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व अजित भगिनी तुमच्या सोबत सक्षमपणे उभा आहोत आणि मला सांगताना अभिमान वाटतो की हे जे आमचं सरकार आहे हे आमचं महिलांचं सरकार आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्व महिलांनी खांद्याला खांदा लावून आपण कसं विजयी करायचं याचं धोरण आखलं पाहिजे. राहिला विरोधकांचा प्रश्न, आमच्याकडे 1 महिना आहे, तुमचा टप्प्यात कार्यक्रम कसा करायचा आहे ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही अजितदादांचे कार्यकर्ते आहोत एवढं लक्षात ठेवा. तर माझ्या विभागाला मी विनंती करेन की कुठेही पुढचा आपण बळी न पडता कुठल्याही प्रकारची कुठलीही बातमी सोशल मीडियावर आल्यानंतर त्या बातमीची पूर्ण शहानिशा करा. कारण या देशाचे पंतप्रधान संविधानाला मानणारे पंतप्रधान आहेत. संविधानाला मान्यता देऊन त्यांनी या देशाच्या पंतप्रधानांमधली शपथ घेतलेली आहे. जो पंतप्रधान संविधानाला मानतो, जो पंतप्रधान संसदेला मानतो, नवीन संसद भवन जे उभारलाय त्याला संविधान इमारतीला नाव देत आहे. बाबासाहेबांच्या ज्या ज्या ठिकाणी त्यांनी केलेल्या ऐतिहासिक काम आहेत, जे जे आपले प्रेरणास्थान आहेत, त्या सर्व ठिकाणी अनेक प्रकार खूप मोठ्या प्रमाणात निधी देऊन स्मारक तयार केलेले आहेत. म्हणजे कुठेही बाबासाहेबांच्या नावाला कुठलाही डाग लागणार नाही याची काळजी घेणारे पंतप्रधान आपल्याला लाभलेले असताना काही काँग्रेसचे लोक या ठिकाणी या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना बदनाम करण्याचं काम करतात.